आरोग्य संपन्न जीवनाची महत्त्वाची पाच सूत्रे या पाच सूत्रांना आचरणात जर आणलं तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य एक ऊर्जादायी जीवन तणावरहित हसत खेळत आनंदी जीवन प्रत्येक क्षणाला अनुभवू शकतो म्हणून हे ऐकत असताना तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि पाहत राहा की याच्यापैकी तुम्ही कुठे कुठे आचरणात आणतायत नसताल आणत तर आचरणात कसं आणायच नंबर एक आरोग्यदायी जीवनाचं पहिलं सूत्र लवकर उठा आणि लवकर झोपा हे पहिलं सूत्र जे माणसं लवकर उठतात आणि लवकर झोपतात ते माणसं नेहमी निरोगी असतात आनंदी असतात उत्साही असतात दिवसभर आणि ते रोगमुक्त असतात असं कशामुळे तर तुम्ही आणि मी आपण सगळेजण निसर्गाचा भाग आहोत या निसर्गातूनच तयार झालेलो आहोत ना आपण मग जर आपण निसर्गाचा भाग आहोत निसर्गातून तयार झालेलो आहोत तर या निसर्ग नियमांचं पालन करायला पाहिजे की नाही पाहिजे तुम्हीच मला सांगा हो की नाही सांगा मग निसर्ग नियमांचं पालन करायला पाहिजे तर तुम्ही आणि स्वतःला बघा निसर्गातले चौऱ्याऐंशी लक्ष प्राणी बघा सूर्योदय होतानाच सूर्योदयाच्या आधीच पक्षांचा किलबिलाट किलकिलाट ऐकू येतो की नाही पक्षांचे मंजूळ गाणे ऐकू येतात की नाही तुम्ही बघा सकाळी सकाळी सूर्योदयाच्या आधी सगळे प्राणी जागी झालेले असतात बरोबर आणि रात्री सूर्यास्त झाल्याच्या नंतर रात्री खूप रात्रभर कुणी जागी राहत नाही आणि म्हणूनच माणसाला होणारे हार्ट अटॅक डायबिटीज ब्लड प्रेशर निद्रानाश थायरॉइड यासारखे मानसिक तंत्रस्त की मानसिक टेन्शन मानसिक नैराश्य असे रोग त्या प्राण्यांना येत नाही याला कारण आहे खूप रात्रीपर्यंत आपण का जागतो कारण मोबाईलचा अतिवापर आपण रात्री करतो आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर जाग येत नाही पण पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितले फार पूर्वीने एक तीस चाळीस वर्षापूर्वी चा खरंच इथे मोठमोठे स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स नव्हते मुळात दवाखान्यात जाण्याची आपल्याला फारशी गरज पडायची नाही कारण तुम्ही जर बघितलं तर खेडेगावातली सुरुवात किंवा जे मातीशी जोडलेले लोक आहेत त्यांची सुरुवातच सकाळी सूर्योदयाच्या अगोदर होते निश्चित तुम्ही मोबाईल वापरा त्याचीही आज आवश्यकता आहे तुम्ही फेसबुक वापरा तुम्ही व्हॉट्सअप वापरा आवश्यक तेवढं वापरा पण ते रात्रभर ते वापरायलाच पाहिजे आणि तुम्ही ज्यांच्याशी बोलता त्यांनी रात्रभर चॅटिंग करायलाच पाहिजे असं नाहीये ना हे आज एकदा दोनदा तीनदा चारदा केलं तर काही के वाटणार नाही पण हळूहळू त्याचा शरीरावरती परिणाम होतो मला उत्तर द्या तुम्हाला बस पकडायची आहे ती बस आहे सकाळी साडेपाचला आता साडेपाचच्या बसला स्टँडवरती बस तुम्ही पाच चाळीसला गेलात तर बस मिळेल का बोला हो किंवा नाही सांगा मला नाही मिळणार मग रोजची सकाळची बस तुम्ही जर साडेपाचची बस आहे आणि ती तुम्ही सात आठ नऊ वाजता उठतायत मला सांगा ती सकाळची बस तुम्हाला कशी पकडता येईल रोज बस सुटून जाते तुम्ही मला सांगा वातावरणाचा परिणाम आपल्या मनावरती शरीर आणि शरीरावरती होतो की नाही होत माझ्यासोबत बोलत राहा मला सांगा स्मशानात गेल्याच्या नंतर प्रसन्नता येईल का नाही स्मशानात गेल्याच्या नंतर स्मशान शांतता भयान वातावरण असत बरोबर आहे पण तेच मंदिरात गेल्याच्या नंतर पवित्र वातावरण असतं की नाही बरोबर आणि आपोआप मन शांत होत मग तुम्हीच मला सांगा स्मशानात भयांत असते आपल्या मंदिरात प्रसन्नता असते तसंच सकाळच्या वातावरणामध्ये पवित्रता माधुर्य आणि प्रसन्नता आपोआपच ते व्हायब्रेशन असतात काय सांगितलं मी जसं मंदिरात पवित्रता आहे जसं स्मशानात भयांत आहे तसं सकाळच्या पाच ते सहा साडेसहा सात या वेळेमध्ये एक प्रसन्नता आहे माधुरी आहे गोडवा आहे सकाळची ऊर्जा आहे संपूर्ण वैश्विक शक्ती आहे सूर्याचं तेज आहे आणि आनंदाचा सोहळा आहे सकाळचं वातावरण म्हणजे मग जर तुम्ही उशिरा उठलात तर ही बस तुम्हाला मिळेल का नाही मिळणार अरे आपले पूर्वीच्या काळचे लोक वेडे होते का सांगायला ब्रह्म मुर्ता, ब्रह्म मुर्ता, ब्रह्म मुर्ता का ते सांगायचे मला एक उत्तर द्या कॉमेंट करून सांगा जे जे लोक मागच्या दोन तीन महिन्यापासून माझ्यासोबत रोज झूम ॲपवरती सकाळी साडेचार पाचलाच उठतात स्नान करतात आणि आपण पाच चाळीस ते साडेसात वाजेपर्यंतचे जे रोज व्यायाम घेतो प्राणायाम घेतो ध्यान घेतो प्रसन्न भाव येतो की नाही सकाळी सकाळी लवकर उठल्या उठल्या स्नान केल्यामुळे एक वेगळंच आणि हे ना केल्याशिवाय कळणार नाही हे नुसतं ऐकून कळणार नाही एक दिवस केलं दोन दिवस केलं तीन दिवस केलं नाही अरे तुम्ही साधच तुमच्या मनात आठवून बघा डोळ्यासमोर चित्र आणा ज्यावेळेस तुम्ही दिवाळीला नरक चतुर्थीच्या दिवशी भीती पोटी का होईना पण लवकर उठतात उठणं लावतात तेल लावतात आणि स्नान करतात असं एक मंगलमय वातावरण असतं की नाही मग दिवाळी तू दिवाळी या दिवाळीला केलं की पुढच्या दिवाळीलाच उठायचं असं काही तुम्ही ठेका घेतलेला आहे का <laughs> अरे रोजच दिवाळी रोजच तिसरा दसरा बरोबर आणि काय कधी येतील साधू संत येतील घरा तोची दिवाळी दसरा मग साधू संत म्हणजे काय प्रत्येक वेळेला साधूला घरात आणून ठेवायचं संतांना घरात आणून ठेवायचं नाही त्यांचे विचार त्यांच्या विचारानुसार जर आचरण केलं तर रोजच दिवाळी आणि रोजच दसरा आहे रोजच दसरा असेल तर रोजच चेहरा हसरा आहे आणि रोज चेहरा हसरा असेल तर दुःखाला विसरा आणि तणावाचा तुमचा जो पसारा आहे त्याला काढून टाका हे सांगण्याची गरज आहे का सांगा मला नाही सकाळची बस तुम्हाला पकडावी लागणार आहे कुठली बस प्रसन्नतेची गोडव्याची माधुर्यतेची सूर्य तेजाची बस आणि त्यासाठी पहिल्यांदा ठरवा मी लवकर उठणार आहे आणि लवकर उठण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे लवकर झोपले पाहिजे तुम्ही तुम्ही केवळ करून बघा तुम्ही तुम्ही शंभर टक्के करून बघा उद्यापासून रोज सकाळी पाचला उठायचं उठल्या उठल्या स्नान करायचं बघा आणि पुन्हा झोपून राहायचं नाही हा हे <laughs> करून बघा आणि बघा तुमचाच तुम्हाला किती सुंदर अनुभव येतो आणि त्यासाठी लवकर झोपावं लागणार आहे पण लवकर झोप का लागत नाही तर त्याला सुद्धा कारण तुमचा जर टीव्हीच रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असेल तर झोप कशी लागेल तुमचा मोबाईल जर रात्री अकरा वाजेपर्यंत हातात असेल तर झोप कशी लागेल दिवसभर तुम्ही झोपून राहत असताल तर शांत झोप कशी लागेल आज अनेकांना निद्रानाशाचा विकार काय येतोय हा निद्रानाश झोपच लागत नाही गोळ्या घेऊन झोपतात जगातला कुठलाच प्राणी झोपेसाठी गोळ्या घेत नाही पडलं रे पडलं की झोप लागली पाहिजे आपल्याला याच्यासाठी जे लवकर उठत नाही ते लवकर झोपत नाही आणि जे लवकर झोपतात लवकर झोपत नाही ते लवकर उठत नाही तुमचं सगळं तंत्रच बिघडून जात हे लक्षात घ्या याचा परिणाम निश्चित तुमच्यावरती होणार आहे कारण तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागत हो आहात आणि शांत झोप लागण्यासाठी काय करायचं तुमचं रात्रीचं जेवण थोडस लवकर करा हे सुद्धा पूर्वीच्या काळी सांगितलेलं होतं की नाही की सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करा तुमचं जेवण आणि झोप याच्या दोन तीन तासाचं अंतर ठेवा जेवण झाल्या झाल्या लगेच आडवं होऊ नका थोडीशी शतपावली करा दुपारची झोप कमी करा आणि दुपारची झोप जर तुम्ही कमी केली ठीक आहे विश्रांती घ्या दुपारी पण दोन तीन तास न झोपून राहता दुपारची झोप जर कमी केली लवकर जर तुम्ही उठलात तर निश्चित तुम्हाला शांत झोप लागते आरोग्यदायी जीवनाचं दुसरं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे रोज सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा आणि दुसरं सूत्र स्नान झाल्याच्या नंतर तुम्ही नियमित व्यायाम करायचा आहे पण मावलीस आमचं मग व्यायाम झाल्यावर आम्हाला पुन्हा घाम येतो मग पुन्हा डबल करा पुन्हा डबल स्नान करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तीनदा जेवायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला दोन तीन वेळेला झोपायला प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला पन्नास वेळेला मोबाईलमध्ये पाहायला प्रॉब्लेम नाहीये मग झालीच दोनदा तर काय प्रॉब्लेम आहे शरीराची शुचिता शुद्धता होणं गरजेचं आहे ना मग त्यासाठी मी काय सांगितलं नियमित न चुकता व्यायाम तुमचा झाला पाहिजे रोज पूर्ण रोज एक दिवसही चुकवायचा नाही नाही माऊली आज रविवार आहे ना शनिवार रविवार कसं विकेंड असतो आईश पूर्ण झोपा मग शनिवार रविवार जर तुम्हाला विकेंडला आईश करायची झोपून राहायचंय आराम करायचा तर जेवता का बर श्वास का बर घेता सांगा ना जसं जेवण आवश्यक आहे शरीराला श्वास घेणं आवश्यक आहे जीवनाला तसं रोजचा व्यायाम आहे स्वास्थ्य मिळवायला प्रसन्न राहायला आणि जे लोक सकाळी उठून व्यायाम करत नाही लक्षात घ्या तुम्हाला कधी ना कधीतरी आजचा सत्संग त्यावेळेला कळेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की माऊली बोलले होते हे सगळे जे आज व्याधी आणि विकार आहेत ना मनक्यात गॅप येतोय नस दाबल्या जाते सायटिकाचा त्रास आहे समोर वाकायचं नाही खाली बसायचं नाही वज्रासनात बसायचं नाही गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या अपचनाचा त्रास आहे गॅसचा प्रॉब्लेम आहे आहे अरे काय करताय तुम्ही बघा एकदा खरंच हे विकार तुम्हाला जन्मता परमात्म्याने देऊन पाठवलेले आहेत का हे चुकीचे जीवनशैलीचे विकार आहेत की नाही आणि आम्ही पागल वेड्यासारखे गोळ्या घेत बसतो अरे ऍसिडिटी होणे म्हणून खरंच गोळीची गरज आहे पचन नीट व्यवस्थित व्हावं म्हणून खरंच गोळीची गरज आहे गुडघे नीट राहावे म्हणून तुम्हाला वाटी बदलायची गरज आहे गुडघ्याची आणि किती लोकांच्या वाट्या बदलल्या गुडघ्याचे मला सांगा कि ते आनंदाने खाली बसू शकतात वज्रासनात बसू शकतात आज ज्ञानयोगाच्या माध्यमातून असे हजारो लोक आहेत सकाळी झूम मिटिंगला येऊन बघा तीन हजार लोक प्राणायाम करतात ध्यान करतात योगासनं करतात तीन हजार लोक सोबत सूर्यनमस्कार करतात असे हजारो मंडळी आहेत आपल्या सत्संगाला ऐकत असताल तर ता ते ऐकताना तुम्ही कॉमेंट करा म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की ज्यांना दवाखान्यामध्ये समोर वाकायचं सांगितलं नव्हतं खाली बसायचं सांगितलं नव्हतं त्यांना जिने चढायचं सांगितलं नव्हतं आज त्यांनी माझ्यासोबत पंचावन्न सूर्यनमस्कार केले योग दिवसाला एकवीस जूनला आपण आम्ही पन्नास हजार लोक पन्नास हजार लोक जगभरातले एकशे आठ सूर्यनमस्कार करणार आहोत आपणही सहभागी व्हा रोज सकाळी वेगवेगळ्या वेग देशातले वेगवेगळ्या वेग गावातले वेगवेगळ्या वेग 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 शहरातले भारतभरातले आणि भारताच्या बाहेरचे लोक रोज झूम मध्ये सगळे एकत्र येत असतात मजा येते की नाही रोज ज्यांनी ज्यांनी रोज टिकवलेलं आहे ना रोज नियमित व्यायाम करतात ना ते आजारी पडू शकत नाही आणि आजारी असतील तर त्यांचे आजार गोळ्यांशिवाय दूर होतात कारण तुमचं 95% फाईव्ह पर्सेंट पंच्याण्णव टक्के आजार हा जीवनशैली विचार आणि विहार याचा परिणाम आहे आणि याच्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आळस पतंजली ऋषीने सांगितलेलंच एक आहे आळस आणि दुसरं आहे प्रमाद आळस म्हणजे काय जाऊ द्या उठायचंय माहिती माऊलीने सांगितलेलं आहे पण आजच्या दिवस झोपू आजच्या दिवस झोपू आणि प्रमाद म्हणजे काय जाणून बुजून केलेली चूक माहिती लवकर उठायचं असतं माहिती आणि फायदा होतो माहिती आपण ज्ञानयोगात हो प्राणायाम शिकलो माऊलीजींनी सांगितलं तरी सुद्धा हे सगळं माहिती असून सुद्धा जाणून बुजून झोपून राहायचं मग तुम्हाला जाणून बुजून दवाखान्यात जावं लागतं जाणून बुजून गोळ्या घ्याव्या लागतात लक्षात लग घ्या प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर अरे आजारी पडून मरेपर्यंत गोळ्या रोज 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 घेतल्यापेक्षा आजारी पडूच नाही अशी जीवनशैली जागा ना आणि या आईबापांमुळे तुम्ही झोपून राहतात या आईबापांमुळे आजी आजोबांमुळे जे तुम्ही रात्रभर टीव्ही बघतात दिवसभर तुम्ही टी व्ही आणि सकाळी तुम्ही झोपलेले राहतात त्याच्यामुळे तुमच्या व तुमच्या लेकरांना तशी सवय लागली हो सुट्टी आहे लॉकडाऊन आहे झोपून राहा अरे ही जबाबदारी आईबाबांनी घ्या आणि मला अभिमान आहे की मला असे बाबा आईबाबा भेटले की त्यांनी मला व्यायामाचं महत्व सांगितलं नाही आमच्याकडनं करून घेतलं मी आठ नऊ वर्षाचा असताना माझे वडील माझ्यासोबत दहा दहा किलोमीटर पळायचे व्यायाम करायचे सूर्यनमस्कार करायचे ती लहानपणीची सवय मला लागली ना ती आजपर्यंत आहे आणि म्हणून वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी सुद्धा मी तिथेच आठ दहा वर्षाच्या मुलासारखा एनर्जेटिक आजई ही सवय लहान मुलांना लागलीच पाहिजे ही जबाबदारी आई बापाची आहे ही जबाबदारी शाळेतल्या शिक्षकांची आहे की तुम्ही आठ लेक्चर्स जे घेतात ना त्याच्यामध्ये सकाळी सकाळी मुलांचा व्यायाम झालाच पाहिजे आणि ही ही सवय जर लहानपणी लागली नाही तर काय मोठेपणी लागेल का मोठे आज अनेक पालक तक्रार घेऊन येतात माझं पोरग मोबाईल बघतं मोबाईल बघतं मोबाईल बघतं अरे कुणी लावली ही सवय तुम्ही लावली जर तुम्ही सकाळी सकाळी आईबाप लवकर उठले आणि व्यायाम करायला लागले ना अहो आपल्या सकाळच्या मीटिंगमध्ये तीनशे चारशे जण असे आहेत की सहपरिवार उठतात मी तर नेहमी सांगतो सहपरिवार शॉपिंगला जातात सहपरिवार तुम्ही फिरायला जातात सहपरिवार गेट टुगेदरला जातात सहपरिवार लग्नाला जातात सहपरिवार तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जातात मग सहपरिवार तुम्ही सकाळी सकाळी व्यायाम का करत नाही आणि तुम्ही करा नका करू मला काय फरक पडणार आहे पण तुम्हाला ते भोगावं लागणार आहे तुमच्या परिवाराला ते भोगावं लागणार आहे आणि मुलांना जर ही सवय सकाळी सकाळी जर नाही लावली ना तर निश्चितच त्यांना मोठं झाल्याच्या नंतर त्यांना रोग येणार आहे आणि याला जबाबदार तुम्ही आई बाबा आहेत तुम्ही उठतात का लवकर तुम्ही करतात का प्राणायाम कुणीतरी सांगितलं समोर वाकायचं नाही मान्य करून टाकलं कारण तुम्ही तेच आधीच उल्हासन त्यात फाल्गुन मास मला एक उत्तर द्या तुमच्या कमरेमध्ये जर दुखत असेल तर ते दुखणं नुसतं असंच बसून चांगलं होणार आहे की त्या त्याचं लवचिक झालं पाहिजे व्यायाम झाला पाहिजे मला सांगा व्यायाम झाल्याशिवाय ते चांगलं होईल का गुडघे दुखत तुम्ही गुडघे झालवायला तयार नाही कंबर दुखत तुम्ही कंबर झालवायला तयार नाही फ्रोजन शोल्डर म्हणे मग काय करायचं फ्रोजन शोल्डर फ्रोजन शोल्डरचा अर्थ काय की अरे शोल्डरचा व्यायाम कमी आहे कर ना जरा व्यायाम ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करताल एक दिवस दुखेल दुसऱ्या दिवशी दुखेल तिसऱ्या दिवशी दुखेल ते व्यायाम केल्याशिवाय मला सांगा जर वापरलंच नाही तर अरे लोखंड सुद्धा गनस्त हो तुमचं तर शरीर कशासाठी दिले हे पाच पोट कशासाठी दिले हे हात कशासाठी दिले हे पाय चालले पाहिजे उड्या मारल्या पाहिजे व्यायाम करायला पाहिजे डोंगर चढले पाहिजे नाचले पाहिजे चेहरा कशसाठी दिला पाहिजे हसले पाहिजे बरोबर आहे आणि हे सगळं तुम्हीच तुमचं बघा मी मला बघतोय तुम्ही तुमचं बघा हे अत्यंत अत्यंत गरजेचं हे आज नाही कळालं आणि तोंड वाकडं केलं काय होतं याने आज तुम्ही म्हणतायत लेकर आमची एकाग्रच होत नाही ना अभ्यासच करत नाही लेकर एकाग्र होत नाही अभ्यास करत नाही अरे हा सत्संग तरी एकाग्रतेने तुम्ही ऐकतात का याचं आत्मप्रेक्षण करा पूर्ण ऐकत आहेत का याचं आत्मप्रेक्षण करा चॅनल सुद्धा शंभर वेळेला आपण एका हातात कंटिन्यू रिमोट असतो कंटिन्यू आपण बदलत असतो मला एक जण म्हणे माऊलीजी आपला बाबू बघा ना माऊली माझी बायको झोपेत सुद्धा बघा माळजापते म्हणे अहो म्हटलं नीड बघा ती माळजाप करत नाहीये ती चॅनल चेंज करते झी टी व्ही स्टार टीव्ही कोणता अजून टी व्ही कोणतं काय 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 ते चेंज करते झोपे सुद्धा कुठेतरी एका ठिकाणी मी शांत राहील सत्संग ऐकेल मी आत्मपरीक्षण करेल निदान एक सिरियल एक सिनेमा एक गाणं ते तरी पूर्ण बघा संस्कार 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 हे होत हे कर केल्या जात नाही हे होतात आपोआप म्हणून सकाळी सकाळी व्यायाम झालाच पाहिजे आणि व्यायाम म्हणजे बसल्या बसल्या कपाल भती केली ना अनोमिलोम प्राणायाम केला म्हणजे झाला व्यायाम पाच मिनिटं केला नाही तीन प्रकारचे व्यायाम रोज झाले पाहिजे लिहा किती प्रकारचे सांगा मला तीन प्रकारचे व्यायाम कुठले कुठले तीन प्रकार एक आहे स्ट्रोकिंग शरीराला स्ट्रोक्स बसले पाहिजे स्ट्रोक्स म्हणजे तुमचे ऑफ जर चांगले राहतात गुडगे चांगले राहतात आपले संधिवाताचा त्रास होणार नाही जर स्ट्रोकिंगचा व्यायाम केलात स्ट्रोक्स एक आहे स्ट्रोकिंग दुसरा व्यायामाचा प्रकार आहे स्ट्रेचिंग शरीर स्ट्रेच व्हायला पाहिजे म्हणजे कुठले नस नाही ना। आणि तिसरा व्यायामाचा प्रकार आहे स्ट्रेंथनिंग स्ट्रेंथनिंग म्हणजे काय शरीराची ऊर्जा वाढवा शरीराची ताकद वाढवा शरीराची एनर्जी वाढवा काय काय सांगितलं मी स्ट्रोकिंग स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग मग त्यासाठी काय करायचं खरं तर जे लोक रोज झूम मीटिंगमध्ये आपले तीन हजार लोक भेटत आहेत ना रोज हे सगळं मी करून घेतो सकाळी सकाळी स्नान झाल्याच्या नंतर स्ट्रोकिंग म्हणजे काय निदान पळा निदान चार पाच किलोमीटर पळा हे शरीर पळण्यासाठी तयार झालेलं आहे चाला एक तर पळणं चालणं दोरीवरच्या उड्या मारणं किंवा जे आपले ज्ञानयोगा हो शिबिर केलेले पळत पळत भस्त्रिका करणं पळत पळत तुम्ही व्यायाम करत राहा हे खूप महत्वाचं भजन लावा सकाळी सकाळी अर्धा तास घामे घुमवा वा घाम निघला पाहिजे अरे घरामध्ये एसी ऑफिसमध्ये एसी कारमध्ये एसी मला सांगा एवढा ए सी मग आय सी तैसी नाही होणार का जर एसीच असेल तर आय की आय सी तैसी होईलच ना का बर शरीरातून घाम निघाला पाहिजे आणि तो घाम दवाखान्याच्या बिलाने नाही निघायला पाहिजे तो घाम कमवायला पाहिजे ज्यांनी घाम व्यायामातून कमवला लक्षात ठेवा व्यायामातून जर तुमचा घाम आला ना तर दवाखान्याच्या त्या बिलातून तुमचा घाम कधीच निघणार नाही किती लोक आहेत तो तुमच्यापैकी असे की रोज सकाळी सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत तुमच्या शरीरातून घामे घुम तुम्ही झालेला असाल पूर्ण घाम आलेला असतो विथ फॅमिली तुमचे लेकर बायको आई वडील मुलं विथ फॅमिली तुम्ही एकत्र येऊन व्यायाम करतायत आणि आज याचं महत्व तुम्हाला कळालं नाही ना दवाखान्यात जेव्हा जाताल ना तेव्हा माऊलीची तळमळ माऊलीचे डोळे माऊलीचे शब्द तुम्हाला आठवतील पण तोपर्यंत तो उशीर झालेला असेल आणि पश्चाताप करून तुम्हाला करावं लागणार हा आजचा सत्संग म्हणजे एक एक अलार्म समजा वेकअप कॉल समजा की आम्ही काय करतोय मी काय करतोय बघतोय का हे करतोय का, का उठत नाही लवकर कुणी आडवले तुम्हाला स्वतःचं स्वतः बघ तो आळस झटका तो प्रमाद झटका आणि याच्यासाठी आहे ना ग्रुप पाहिजे मी एकटे एकटे उठल नाही ग्रुप पाहिजे चांगल्या लोकांची संगत पकडा जे व्यायाम करतात त्यांच्यासोबत राहा आणि तुम्हाला तर कुठे जाण्याची गरज नाही झूम ॲपवरती तुमचं तुम्ही बघा तुम्ही एवढे पन्नास देशातले लोक एवढ्या सगळ्या भारतभरातले लोक आपण सगळे व्यायाम करतो एवढी एनर्जी तुमच्यासोबत असते हा घाम निघणं गरजेचंच आहे कारण घामातून घाण निघून जाते आणि जसा घाम निघत नाही व्यायामानी ती घाण राहते शरीरातच आणि नाहीतरी तुम्ही दवाखान्यात गेले मग का ते काय सांगतात वाफ घ्या फक्त तिथे पाचशे रुपये त्यानं वाफ घ्या म्हणजे काय एसी मध्ये राहायचं आय सी की एसी शरीराची करायची रोग आणायचे आणि मग वाफ काढायची त्या वाफेने काही होत नाही रे बाबा त्या घामाने काही होत नाही तो घाम कमवला पाहिजे घाम कमवा तुम्ही बघा पूर्वीच्या काही लोक आजारी का पाडायचे खेडे गावातली जीवनशैली बघा साडेचार पाच लाच उठायचे शेण काढायचे बाई सकाली 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 तुन तुन सकाली सकाली की बाई साडा टाकायची होतं की नव्हत घर सारवायची कपडे धुवायचे ते सुद्धा कुठं नदीवरती दळण दळायचे होतं की नव्हत तोच माणूस सकाळी सकाळी सगळे घरातले कामं करायचं आडातून विहिरीतून पाणी काढायचं ही शारीरिक क्षमता बरोबर वाढायची सकाळी सकाळी मोठ्या होत्या बघा मोटर दाबले की पाणीचा लगेच असं नव्हतं अकरा बाजू बारा वाजेपर्यंत कष्ट करायचे मग कडकडून भूक लागायची मग ते जेवायचे होतं की नव्हता हे काय झालं स्ट्रोकिंग दुसरं काय स्ट्रेचिंग हे शरीर स्ट्रेच व्हायला पाहिजे हे जे बोट आहेत हे असे स्ट्रेच व्हायला पाहिजे हे जर कंटिन्यू असेच ठेवले ना तो वाकणार नाही नंतर संधिवाद 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 म्हणणारे जे लोक आहेत ना थायरॉइड डोकेदुखीन मायग्रेन पोटाचे आणि अपचन गोळे घेणारे ऐका जरा याचं कारण एकच आहे की स्ट्रेचिंग होत नाही आणि स्ट्रेचिंग होण्यासाठी सगळ्यात बेस्ट व्यायाम जगातला सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा एवढं सहज सुंदर आणि सोपं या जगात दुसरं काहीही नाहीये पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी इथं ऊर्जा पोहोचवून या स्नायूंना शरीराला लवचिक करणारा सूर्यनमस्कार हा बेस्ट व्यायाम आहे मग हा सूर्यनमस्कार तुम्ही कधी करायला पाहिजे सूर्य उगवल्यावर दुपारच्या वेळेला कधी करायला पाहिजे सूर्योदयाच्या वेळेला तुमचं चालणं स्ट्रोकिंग झाली एकदा एकदा शरीरातून घाम निघाला की मग सूर्यनमस्काराने डबल घाम निघला पाहिजे आणि असं समजू नका ना नाही आम्ही म्हातारे आम्हाला तर काहीच करता येत नाहीये आणि अरे तुम्ही सुरुवात तर करा आधी सुरुवात तर करा सुरुवात करून मग बघा तुम्हाला केवढा आनंद मिळेल तुमच्यातली क्षमता तुम्हीच वाढवू शकता फक्त त्यासाठी माझ्यात भरभरून क्षमता परमात्म्याने दिलेली आहे हे जाणवायला पाहिजे हे रोग आल्याच्या नंतर नाही हे आत्ता जाणवायला पाहिजे जे लोक म्हणतात ना आणि खरंच तुम्हाला गंमत वाटेल पण हे खरंच असं आहे जे लोक म्हणतात ना मी काहीच करू शकत नाही मी काही करू शकत नाही मी चालू शकत नाही मी बोलू शकत नाही मी पळू शकत नाही मी धावू शकत नाही पन्नास लोकांमध्ये ते मी तर काहीच करू शकत नाही खरंच एकदा वाघ येऊ हो द्या वाघ जशी वाघाने डरकाळी फोडली ना हे पन्नासच्या पन्नास, पन्नास लोक उठून पळतील पण सगळ्यात पुढं हा धावू न शकणारा माणूस असेल की नसेल बघा कारण तुमच्यातली क्षमता अशा वेळेला तुम्ही बाहेर काढता सिंहगड ज्या वेळेला हारायला म्हणजे हरत चालले होते कारण तानाजी मालुसरे त्यांनी देह त्या झाला होता त्यांचा ते लढाई दारातीर्थी पडलेले होते आणि लोक पळून चालले पण ज्या वेळेला सूर्यजीने दोर कापले सांगितलं तुमचा बाप तिथे मरून पडलाय आता एक तर उड्या मारा आणि मरा नाही तर लढून मारा मग आला जोश मग लढायला सुरुवात केली आणि हरत चाललेला किल्ला पुन्हा जिंकला कोंडाना जिंकला सिंहगड जिंकला पण कधी पर्यायच नव्हता लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्याकडे पर्यायच नसतो ना मग तुम्ही ती स्ट्रेंथ बाहेर काढत त्यापेक्षा माऊलीही सांगतायत तुम्हाला आरसा दाखवतायत मला सगळं काही शक्य म्हटलं तर सगळं काही शक्य आहे आणि माझ्याकडनं शक्य नाही असं म्हटलं तर कुठलीही गोष्ट तुमच्याकरता अशक्यच आपल्या शिबिरात पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा सुद्धा सूर्यनमस्कार रोज करतात दोन वर्षाच्या मुलापासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाला सूर्यनमस्काराची गरज आहे हे काय आहे स्ट्रेचिंग सूर्यनमस्कार आणि योगास आणि तिसरं काय स्ट्रेंथनिंग स्ट्रेंथनिंग म्हणजे काय शरीराची एनर्जी वाढवा कॅपॅसिटी वाढवा कशी वाढवायची एनर्जी प्राणायाम एनर्जी वाढवण्याचं सगळ्यात महत्वाची चावी काय श्वास कळालं श्वास श्वास म्हणजे काय या श्वासाला शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू म्हणजे श्वास कळतंय का नीट लक्षपूर्वक माझ्याकडे बघा इकडं बघा हे आहे शरीर हे आहे मन बरोबर वर। ज्या वेळेला शरीर आणि मन वेगळं वेगळं असतं नीट ऐका ज्या वेळेला शरीर आणि मन वेगवेगळं असतं त्यावेळेला मन भरकटत असतं शरीर आजारी पडत हे शरीर आणि मन कनेक्ट झालं पाहिजे मग शरीर आणि मन कनेक्ट करणारं कोण आहे हा हे श्वास आहे असं समजा की हा श्वास माझ्याकडे लक्ष दे आता ज्या वेळेला तुम्ही या श्वासाकडे लक्ष देतात श्वास घ्यायचा रोखायचा सोडायचा थांबायचं असं ज्या वेळेला तुम्ही या श्वासाकडे लक्ष देतात आपोआपच शरीर आणि मन इकडे बघा एकत्र येतं एकत्र येतं एकत्र येतं एकत्र येतं आणि जसं शरीर आणि मन एकत्र येत आपोआपच तुमचं मनामध्ये प्रेमभाव वाढतो आनंद वाढतो स्वास्थ्य वाढतं ऊर्जा वाढते एकाग्रता वाढते विश्वास वाढतो आणि सकारात्मक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते पण जसं जसं शरीर आणि मन वेगळं होतं वेगळं होतं वेगळं होतं वेगळं होतं प्रेम कमी 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 झाल आजारी पडले मग या शरीराला आणि मनाला एकत्र आणण्याचं काम कोण करतं श्वास कवयत्री बहिणी बहिणी सांगितलेलं आहे आला सास गेला सास त्याच ज्ञान रे तंतर अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जन्म आहे श्वास संपला झालं शरीर वेगळं मन वेगळं झालं संपलं सर सा। म्हणून गौतम बुद्धांनी काय सांगितलं विपशना अनापान सती श्वासाला बघा म्हणून महावीरांनी काय सांगितलं प्रेक्षाध्यान प्रेक्षक गुण श्वासाला बघा अरे म्हणून श्रीकृष्णाने काय सांगितलं साक्षी भाव ठेवून श्वासाला बघा म्हणून ज्ञानेश्वर मौलींनी सहाव्या सांगितलेलं आहे की श्वासाला बघा प्राणायाम करा म्हणून साठी प्राणायाम प्राण अधिक आयाम हे सगळ्यात जास्त महत्वाचं रोज स्ट्रोकिंग स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग म्हणजे प्राणायाम तुमचे झालेच पाहिजे कळते त्यानंतर तिसरं सूत्र प्राणा आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीच ते कुठले तिसरं सूत्र म्हणजे नीट आहे का लक्षातच ठेवा हे वाक्य आत्तापासून विनाकारण गंभीर राहिल्यापेक्षा विनाकारण हसत राहायचं आहे प्रत्येक क्षणात काय सांगितलं मी बोला विनाकारण गंभीर राहिल्यापेक्षा विनाकारण हसत राहा लोक आता तू विनाकारण काय हसायचं माऊली वेड्यासारखं मग असं तुम्ही विनाकारण गंभीर का राहायचं पागलसारखं असं विचारत नाही रोगट माणसासारखं हे तुम्ही विचारत नाही का गंभीर राहण्याची तुम्हाला सवय लागलेली आहे काय दाखवायचं तुम्हाला तुमच्या सिरियस राहण्यातून पण तुम्हाला आतापर्यंतची शिकवण मिळालेली ट्युशन मिळालेली आहे त्याच्यामुळे माऊली जे तुम्हाला हसायला सांगतात ना तुम्हाला माऊली पागल वाटतात कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी तुम्हाला काय शिकवलेलं आहे अरे मोठा झाला जरा बघ जरा मोठा झालाय जरा जरा सिरियस हो जरा सिरियसली विचार कर आता सिरियसली विचार करून जीवनाला सिरियसली घेऊन कोणाचं जीवन बदललंय आणि तुमचे प तुमचा चेहरा चेहरा बघून तुमचं पद कोणतं मी सांगू शकतो ज्या ज्या मोठ्या मोठ्या पदावरती आहे ना तुम्ही जेवढं पद मूळ वाढलं तेवढं तोंड उतरलेलं आणि उतरलेलं तोंड असेल तो तुम्हाला नॉर्मल वाटतं तुम्ही खरंच घरी प्रयोग करून बघा तुम्ही एखाद्याशी हसत हसत घरी जा ज्यावेळेस तुम्ही हसत हसत घरी जातात ना सगळे लोक जमतील आहे झालं सांग ना एका आहे झालं सांग ना एक आहे झालं सांग ना कारण हसायची सवय नाही पण तुम्ही तोंड उतरवून घरी जा तुम्हाला कुणी विचारणार नाही का बरं नॉर्मल रोजच आहे अरे जे तुमचं पद आहे जी तुमची प्रतिष्ठा आहे तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक दुकानदार साहेबाची बायको जे कोणी तुम्ही आहात ना हे तुम्ही नाहीये हे तुमचं पद आहे त्याच्या आत एक लहान बाळ आहे त्या लहान बाळाला हसायचे नाचायचे गायचे ओरडायचे त्याला आनंदात राहायचे पण तुमच्या पदांनी तुमच्या अहंकारांनी काय केलं त्याला दाबून टाकलं आणि गप्पात्रय मारायचे लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन हसणं हे जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे त्या हसण्यात सुद्धा अहंकार असं तोंड वाकडे करून असायचं अरे किती दिवस झाले तुम्ही खळखळून हसलात लक्षात घ्या दोन विरोधी गोष्टी पण या दोन विरोधी गोष्टी ज्यांच्या ज्यांच्याकडे रोज एकत्र येतात ना ते लोक जगात सगळ्यात जास्त भाग्यवान आहे कुठले कुठले पहिलं आहे हसणं आणि दुसरं आहे अश्रू दोन विरोधी गोष्टी पण ज्यांच्या ज्यांच्या हसण्यातून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येतात म्हणजे आनंद अश्रू येतात हे जगातले सगळ्यात भाग्यवान लोक आहेत हे सुद्धा तोंड उतरून ऐकू नका अंबाबाई <laughs> एकदा तुमची इच्छा असो किंवा नसो <laughs> तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघताय असा भाव काढून टाका असं समजा की तुम्ही तुमच्या माऊली समोर बसलेले आणि एकदा दोन्ही हात असे मोकळे करून जरा खळखळून हसा बरं माझ्यासारखं असा त्या टळी वाचवत असा आता हे खांदे हलवत असा आता हात असं गोल फिरवत असा आता लहान बाळासारखं ये आता अर्धवट पागलसारखं असा आता मी तुमच्याकडे तोंड करून बोट दाखवत असं तुम्ही माझ्याकडे हात करून हसा चला टाळी द्या मला जय गुरुदेव पटकन सांगा मला जे मागच्या एक मिनिटात खळखळून हसत होते मागच्या एक मिनिटात तुमच्या मनात दुसरा कुठला तरी विचार आला का एक तरी विचार आला का नकारात्मक विचार तर जाऊ द्या विचारच नाही ना नकारात्मक ना सकारात्मक निर्विचार अवस्था निर्विचार अवस्था म्हणजेच ध्यान म्हणजे हस एक प्रकारचं ध्यान आणि ही निर्विचार अवस्था प्राप्त करण्यासाठी लोक मानसोपचार तज्ञांकडे दोन गोळ्या घेतात गोळ्या तरी निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार काबर कारण तुम्ही तुमच्या मनाला दाबलेले दाबलं फुग्याल इकडून दाबा इकडून निघतं तिकडून दाबात तिकडून निघतं आणि जर जास्त दाबलं तर फुटून जातं सेम असंच झालेलं तुमच्या मनाचं ओ मन्या म्हणू ताई मनी माऊ ऐका तुमच्या मनाला तुम्ही काय करतायत दाबतायत दापतायत दाबतायत हसावं असं वाटतं पण मी कसं असू मी तर फार मोठं बाबा आहे रडावं असं वाटतं रडत नाही नाचावं असं वाटतं नाचत नाही खेळावं असं वाटतं खेळत नाही किती दिवस झाले तुम्ही खेळले किती दिवस झाले तुम्ही नाचले किती दिवस झाले तुम्ही कारणाशिवाय हसले सांगा मला पण माऊली एवढे प्रॉब्लेम आहे एवढे टेन्शन आहे एवढी चिंता आहे याचं काय करू अरे तो जीवनाचा भाग आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको ते हसत खेळत सुद्धा सामोरं जावं लागतं मला एक उत्तर द्या एवढ्या अडचणी आल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी त्यांचं तोंड उतरलेलं पाहिलं तुम्ही सांगा मला अरे आग्र्याच्या सुटके एवढा खतरनाक प्रसंग एवढा प्रेरणादायी प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी आलाय का विचार करा ना सोबत लहान लेकरू आणि ते आणि अनोळखी ठिकाणी फोन ना काही पण काय केलं चेहऱ्यावरचं स्माईल कधीच कमी झालं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे चांगलं घडो वाईट घडो काही घडो तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल बिलकुल सोडायचं नाही आणि हे मी सांगत नाही हो श्रीकृष्णाने गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात अडुते सेवा श्लोकात हेच सांगितलेलं आहे सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युजस्व म्हणजे काय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं काम करता कसं सुख दुःख हे समेकृत्वा लाभालाभोजय हो जे म्हणजे सुख दुःख लाभ हानी जय परजय चांगलं वाईट कोणी चांगलं बोलू कोणी वाईट बोलू याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही स्थिर असता त्यावेळेला काय होतं तर तो युद्धा येजस्व म्हणजे मग या प्रसंगांशी लढताना म्हणजे तुम्हाला पाप लागत नाही म्हणजे त्या प्रसंगांचा परिणाम तुमच्यावरती होत नाही बाहेरच्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्यावरती होत नाही आहे का तुम्हाला बाहेरचं वातावरण नकारात्मक असू द्या पण तुम्ही पॉझिटिव्ह विचारांचे असताल ना तर नकारात्मक वातावरण बदलण्याची ताकद तुमच्या आत आहे वातावरणामुळे घरच्यांमुळे दुसऱ्यांमुळे हिच्यामुळे तिच्यामुळे मला टेन्शन येतं असं म्हणणारे लोक कधीच बदलू शकत नाही स्वतःला आनंदात ठेवण्याची जबाबदारी ही स्वत घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा मग आयुष्यातल्या अडचणींना सामोरं कसं जायचं लढावं तर आहे पैसे तर कमावं आहे कोरोनाचा काळ आहे आता बिझनेस आहे बिझनेस नीट चालत नाहीये घरात प्रॉब्लेम बाहेर प्रॉब्लेम मनात भीती मग याला सामोरं कसं जायचं कसं जायचं योगस्त कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजया सिद्ध सिद्धो समो गुत्वा समत्व योग उच्यते हे यो ऑलरेडी गीतेत सांगून टाकलेलं कसं काम कसं सामोरं कस का, कस जायचं योगस्त कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजया म्हणजे योगास्थिरवा हो। योगास्थिर व हो। आणि मग लढ योगा स्थिर म्हणजे काय चांगलं घडो वाईट घडो मी स्थिर चांगलं घडल्याच्या नंतर मी फुगून जाणार नाही हरभराच्या झाडावर चढणार नाही आणि वाईट झाल्याच्या नंतर मी तोंड उतरून स्वतःला दूषणं देत किंवा नशीबच खोट्या असं म्हणून रडत बसणार नाही कधीपासून आत्तापासून या क्षणापासून कळतय योगस्त पुरुकर्म आणि संगम तक्तवादानंज मग योग 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 म्हणजे काय योगाचा अर्थ काय नुसतं योगासनं करणं म्हणजे योग नाही मग सिद्ध सिद्ध समो भूतवा समत्व योग उच्चते हो ते सिद्ध हो नाही तर असिद्ध हो ते चांगलं घडो नाही तर वाईट घडो तुम्ही तुमचे प्रयत्न योगा स्थिर राहून करा योगा स्थिर राहून सम अवस्थेत राहणं विचारांनी यालाच म्हणतात योग आणि सम अवस्थेत कधी रे कधी रे जसं एखाद्या गाईला चरायचं असेल पण तिचा दोर छोटा आहे तर तो, तो दोर छोट्या असताना काय होतं ती तिथल्या तिथंच गवत खाते मग तिला पुरत नाही मग सारखं सारखं बांधावं लागतं मग गाईला असं पण वाटलं पाहिजे की ती मोकळी आहे आणि गाय इकडे तिकडे पळून पण नाही गेली पाहिजे मग तो मालक काय करतो एक मोठा दोर घेतो आणि त्या खोटीला बांधून टाकतो मग गाईला वाटतं मी मोकळी आहे गाय लांबपर्यंत फिरत राहते पण ती तरीसुद्धा दोराने जोडलेली असते बरोबर आहे असं जर विनाकारण गंभीर राहण्यापेक्षा विनाकारण आनंदात राहायचं असेल ना तर तुम्ही तुमचे कामं करताना सत्संग ऐकताना स्वयंपाक करताना तुमच्या संकटामध्ये लढत असताना तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या गाडी चालवण्यामध्ये तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमचा डोर जो आहे ना मनाचा तो त्याच्याशी जोडल्या गेला पाहिजे जिथं तुमचा विश्वास आहे माझ्यासोबत माऊलीची ऊर्जा आहे माझ्यासोबत परमेश्वराची ऊर्जा आहे माझ्यासोबत माझ्या परमेश्वराची शक्ती आहे मी लढत राहील मी लढत राहील मी लढत राहील मी कधीच हार मानणार नाही पण ते सगळे कामं करताना कसं काम करायचे समत्व योग उच्चते तुम्ही उंच उंच उडा उंच उडा पण त्याची दोर जी आहे ना दोर ती हातात ठेवा ज्या क्षणाला पतंगाची दोर कापली तो पतंग बस नि आपल्या हातात राहत तुम्ही उंच उडा पण पतंगाची दोर तुमच्या गुरुच्या हातात ठेवा तुमच्या परमेश्वराच्या हातात ठेवा ती दोर तुमच्या हातात ठेवा आणि ती दोर म्हणजे मनाने गुरुसोबत राहणं मनाने कायम ज्याच्या ठिकाणी तुमची विश्वास आहे श्रद्धा आहे त्या परमेश्वराच्या सोबत मनाने राहणं म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय काम करता करता नामस्मरण करा हेच सगळ्या संतांनी सांगितलं ना की कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी संत रोहिदासांनी चप्पल शिवता शिवता परमेश्वराला प्राप्त केलं सावता माळ्यांनी शेती करता करता परमेश्वराला प्राप्त केलं कबी ते विनता विनता परमात्माला प्राप्त केलं नाही केलं सा। सांगा मला मीराबाईंनी भजन म्हणता म्हणता प्राप्त केलं एकनाथ आणि रांजन भरता भरता परमेश्वराला प्राप्त केलं बरोबर कुणी कामधंदे सोडले नाही बस याच्यासाठी हो सगळ्यात महत्वाचं आहे काम करताना जाप करा काम करताना जाप करा आणि हे नुसतं ऐकू नका आज दिवसभर जे काही करतात करत राहा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ज्याचं नाव घ्यायचं ते तुम्ही नाही मानत तुम्ही ज्याला मानत त्याला मान बुद्धम शरण गच्छा मी संगम शरणम ग्छा तुम्ही नाही मान तुम्हाला जे मानायचं ते माना तुम्ही अल्लाह अकबर म्हणा तुम्ही नमो अळी हंताणम नम म्हणा तुम्ही हे बघा कोणी कुठलं नाव घ्यायला पाहिजे याचं बंधन नाहीये एकच गोष्ट आहे की नाव घ्यायला बंधन नाही वाटलं पाहिजे ते बंद जुळल्या गेले पाहिजे समजत आहे का तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास ठेवा म्हणून आपलं शिबिर ना जातीचं आहे ना धर्माचं आहे ना पंथाचं आहे आता पाचशे लोकांचं शिबिर झालं आपलं आपलं ऑनलाईन सात देशातले लोक होते ख्रिश्चन मंडळी होते ग बुद्ध बुद्धाला मानणारे लोक होते बुद्ध धर्माचे लोक होते त्याच्यानंतर जैन धर्मीय लोक होते मुस्लिम धर्मीय लोक होते हिंदू धर्मीय लोक होते आणि मुळात मी तर कधी जातपात धर्म मानतच नाही कारण मला सांगा हे मी सांगतोय ते जगण्यासाठी लवकर उठणं लवकर झोपणं नेहमी आनंदात राहणं रोज प्राणायाम ध्यान करणं याला जात धर्म वयाचं बंधन आहे तुम्ही सांगा याच्या पलीकडे तुम्ही जा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊन त्यानंतर नंबर चार आरोग्यदायी जीवनाचं चौथं सूत्र आहे ते म्हणजे ऐका लक्ष सकारात्मक शब्द सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती चौथं सूत्र काय सांगितलं मी सकारात्मक शब्द सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती म्हणजे या क्षणापासून तुम्ही कधीच कुणाविषयीच आणि स्वतःविषयी परिस्थितीविषयी आणि घटनेविषयी नकारात्मक बोलायचं नाही मी लाखो साधकांना भेटलेलो आहे आणि माझ्या एक ल गोष्ट लक्षात आली रोगी लोक पहिल्यांदा शब्दानी रोगी होतात मग विचाराने रोगी होतात मग मनाने रोगी होतात आणि मग शरीराने रोगी होतात सगळ्यात अगोदर शरीराला कधीच 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 डायरेक्टली रोगी येत नाही ते रोग पहिल्यांदा तुमच्या शब्दात येतात कसे नेहमी तक्रार करणाऱ्यांचं नेहमी डोकं दुखत असत नेहमी नकारात्मक बोलणाऱ्यांचं थायरॉइडचा त्यांना प्रॉब्लेम असतो हो नेहमी कामं धंदे काही करायचे नाही बसून राहायचं आणि दुसऱ्याला दुसऱ्याला नावं ठेवायचे आपण करायचं नाही आणि काम करणाऱ्याला नावं ठेवायचे नेहमी कुठले तरी जॉईन पेन असतात स्वतः तर काही करणार नाही सुनबाई करते सासूबाई करते नवरा करते बायको करते ना हे बसल्या बसल्या त्याला नावं ठेवा आणि हे नावं ठेवणारे जे मंडळी आहेत बस त्यांना रोगच येतो पहिल्यांदा रोग तुमच्या शब्दात येतो मग रोग तुमच्या विचारात येतो मग रोग तुमच्या मनात येतो आणि मग रोग तुमच्या शरीरात येतो त्याच्या पायऱ्यात तुम्ही अनुभव घेतला का कधी तुम्ही जसं बोलताना तसेच तुम्ही असतात तुम्ही जसं बोलताना तसे विचार तुमच्या मनात निर्माण होतात तुम्ही मंत्राचा करा हृदयापासून नकारात्मक विचार येऊ शकत नाही आणि तुम्ही तमाशाला जा तमाशाच्या त्या फळामध्ये तिथे जा तिथे सकारात्मक विचार येऊ शकत नाही कळतंय तुम्ही फालतू व्हिडिओ बघा नकारात्मक व्हिडिओ बघा तुम्ही घाणेरडे व्हिडिओ बघा तुमच्या मनात पवित्रता येऊ शकत नाही आणि तुम्ही सत्संग ऐका तुमच्या मनात घाण येऊ शकत नाही शब्द हे शस्त्र जपून वापरायला पाहिजे म्हणूनच सांगितले तुम्ही कुठले शब्द ऐकतात आणि काय पाहतात हे फार महत्वाचं आहे अरे हसणाऱ्या माणसाला रडवू शकतात आणि रडणाऱ्या माणसाला रडता रडता हसवू शकतात शब्द खाली पडलेल्या माणसाला उभं राहण्याची ताकद देतात आणि उभं असणाऱ्या माणसाला खाली पाडू शकतात शब्द जवळ असलेल्या माणसाला कायमचं तोडून दूर करू शकतात आणि दूर असलेल्या माणसाला जवळ करू शकतात शब्द हे रोगी लोकांचं मी निरीक्षण केलेलं आहे हे रोगट रोगट बोलतात त्यांचं बोलणं रोगट आहे म्हणून ते रोगी आहेत काय बोलतात मला नेहमी नेहमी मला मला बीपी आहे मला बीपी आहे मला बीपी अरे मी सांगतोय की रोगांबद्दल बोलण्यापेक्षा बीपी दूर कसं करायचं त्याच्याबद्दल बोल ना कंबरदुखी हे शंभर लोकांना सांगितल्यापेक्षा कंबरदुखी दूर करायची त्याच्याबद्दल बोल ना थायरॉईड सत्र हे बोलण्यापेक्षा थायरॉइड दूर कसा करायचा ते बघ ना जे रोगांबद्दल बोलतात ते रोगी असतात जे भोगाबद्दल बोलतात ते भोगी असतात आणि जे योगाबद्दल बोलतात ते योगी असतात जे आरोग्याबद्दल बोलतात ते निरोगी असतात एवढं लक्षात ठेव मग तुम्हाला योगी बनायचंय निरोगी बनायचंय की भोगी आणि रोगी बनायचे तुमचं तुम्ही बघा मी जास्त सांगणार नाही हे तुमचं तुम्ही समजून घ्या माऊलीजींना काय समजायचं काय सांगायचंय इतरांविषयी वाईट बोलायचं नाही स्वतःविषयी वाईट बोलायचं नाही परिस्थितीविषयी वाईट बोलायचं नाही कारण याच परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक लोक आनंदाने सामोरे जात आहेत तुमच्यापेक्षा नकारात्मक लोकांसोबत राहून सुद्धा अनेक लोकांच्या चे चेहऱ्यावरती हास्य आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त रोग असलेले मंडळी आपल्या ध्यान शिबिरात आल्याच्या नंतर आरोग्यदायी जीवन जगतायत तुम्ही कुणाच्या सोबत राहतात ना तसे तुम्ही होऊन जातात तुम्ही रोगट बोलणाऱ्यांच्या सोबत राहा तुम्ही रोगीच होतात तुम्ही योग करणाऱ्यांच्या सोबत राहा तुम्ही योगी होतात आणि तुम्ही आरोग्याविषयी बोलणाऱ्यांच्या सोबत राहा तुम्ही निरोगी होता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी जीवनाचं पाचवं सूत्र सगळ्यात जास्त आवश्यक आहे आणि पाचवं सूत्र म्हणजे असा आहार घ्या की ज्याच्यातून शरीर आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे असा आहार घ्या की ज्याच्यातून शरीर आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे मग आरोग्य संपन्न शरीर कसं राहील तेलकट मधून निश्चित राहणार नाही बरोबर कंटिन्यू तेलकटच खाल्लं तर नाही राहणार खूप तिखट मिरची मसाले खाल्ले तरी राहणार नाही राजसिक भोजन केले तरी राहणार नाही मांसाहार केला तरी राहणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे तुमची इच्छा तुम्हाला जे करायचं ते करा पण एवढं लक्षात ठेवा जसं भोजन तसं मन जसं भोजन तसं शरीर असं भोजन पाहिजे की सकाळी उठल्या उठल्या तुमचं काहीच न करता तुम्ही जायला पाहिजे तुम्ही सवय लावून घेतली कुठला प्राणी सकाळी दोन ग्लास पाणी पितो संडास होण्या होण्यासाठी पोट साफ होण्यासाठी कुठला प्राणी तंबाखू तोंडात ठेवतो हो कुठला प्राणी चहा पितो कुठला प्राणी योग चूर्ण घेतो कुठला प्राणी गॅसोफास्ट घेतो कुठला प्राणी इनो घेतो ते नैसर्गिक आहे वाघ असेल तर तो मांसाहार करेल गाय आहे शाकाहारी तर ती शाकाहार करेल वाघ भुके वाचून मरत असेल तर गवत खाणार नाही आणि गाय भुके वाचून तरफडून मरत असेल तर ते तरफडून मरेल पण दुसऱ्या प्राण्याचे लचके तोडणार नाही तुमचे दात तुमचे डोळे तुमचं कान तुमचं तोंड तुमचं आतडं तुमच्या आतड्यातले रस तुमच्या जठरातले रस तुमचं तुम्ही ठरवा शाकाहारासाठी आहे का मांसाहारासाठी माहिती घ्या शाकाहार पचायला किती वेळ लागतो आणि मांसाहार पचायला किती वेळ लागतो तुम्हीच तुम्ही बघा तुम्हाला देवाने सतसत वेगबुद्धी दिलेली बाहेरचे पदार्थ कंटिन्यू बाहेरचे कंटिन्यू बाहेरचे कंटिन्यू पॅकिंग फूड कंटिन्यू गोड खाणं जास्तीत जास्त गोड खाणं कंटिन्यू आईस्क्रीम नाही हे तुमच्या शरीराला नीट ठेवणार नाही तुम्ही बघा तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे का दिवसभर तुम्ही उत्साही आहेत का बघा तुम्ही तुम्ही काम करताना आनंदातून काम करतायत का बघा तुम्ही आणि याच्यासाठी ना सात्विक आहार घ्या आणि प्लीज भूक लागल्याशिवाय कुणी किती आग्रह करू द्या हे नियम ठरवा भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही ज्ञान ना एक कप चहा घ्या ना एक कप चहा आमचं प्रेम आहे आम्ही प्रेमाने देतोय त्यांना सांगा तुमचं प्रेम आहे ना माझ्यावरती म्हणूनच मला पाणी द्या बस मला काही नको अरे पहिलं पचल्याशिवाय जर दुसरं टाकलं मला सांगा प्रॉब्लेम येणार नाही का आणि आपलं पोटातलं पचायला कमीत कमी सात तास लागतात मग आत्ताच जेवण केलं ना तर त्याच्यानंतर मध्ये काही खाऊ नका आणि म्हणून पूर्वीच्या काळी सांगितलेलं होतं की दोनदाच जेवामध्ये जर भूक लागली ना तुम्ही फळं घ्या पण दिवसातून दोनदाच जेवा तुमचं तुम्ही ठरवा कस राहायचं आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज आता या सत्संगाच्या निमित्ताने एक निश्चय करा एक निश्चय करा तुम्ही कुठला निश्चय की हे ऐकता ऐकता तुम्हाला तुम्हाला माहिती तुमच्या शरीरासाठी हानिकारक काय तो पदार्थ तुम्ही सोडून द्या मी नाही सांगणार तुम्हाला काय म्हणजे तुम्ही निर्व्यसनी आहात आणि परमेश्वराची प्रार्थना करताय निश्चित ती फळाला येईल पण तुम्ही दारू डोसताय तंबाखू खाताय पचपच थुकताय गुटखा खाताय आणि मग देवाचं नाव घेताय नाही तो कसा राहील तुमच्या सोबत आज आजचा सत्संग म्हणजे एक सुवर्ण संधी समजा तुमच्या शरीराला काय घातक आहे हे तुम्ही ठरवा आणि ते सोडून द्या ही सुवर्ण संधी खरं तर मला कुठलं व्यसन नाहीच पण निश्चय 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 जो म्हणतो ना हा निश्चे, निश्चय बघा निश्चयाचा महामेरू तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज कुठला तरी एक निश्चय एक ठरवणं एक संकल्प घेणं आणि तो संकल्प पूर्ण करणं याच्यात जो आत्मिक आनंद आहे तो जगात कशातही नाहीये नीट आहे का माझं बोलणं मी सत्संग संपवतोय हे सगळ्यात महत्वाचं हो आहे तुम्हाला जो पैशातून मिळतोय आनंद घरातून मिळतोय पदातून मिळतोय कुणी कौतुक नंतर जो आनंद मिळतोय याच्यापेक्षा जास्त आनंद कुठला वस्तूंचा नाही व्यक्तीचा नाही पदाचा नाही कौतुकाचा नाही आत्मिक आनंद त्यावेळेला तुम्हाला मिळतो ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून एक नियम घेतात आणि तो नियम घेऊन पूर्ण करतात याला निश्चय पाहिजे निश्चय मला कुठलंही व्यसन नाही कुठलाही रोग नाही आहे माझी जीवनशैलीच अशी आहे मी सत्तर टक्के कच्च्या भाज्या खातो गोपाळ गोपाळकाला खातो त्याच्यामुळे मला रोग नाहीच आहे पण मी पाच वर्षापूर्वी ठरवलं गोड खूप आवडायचं गोड म्हणजे माझं वीक पॉईंट मी पाच वर्षापूर्वी ठरवलं की आजपासून आपल्याला गोड खायचं नाही ना मला शुगर होती ना होणार आहे पण मला ते आवडायचं आणि मी ठरवलं की आजपासून मी ठरवलं की नाही खायचं गोड नाही खायचं साखर खायची नाही आणि ज्यावेळेला मी ठरवलं ना साखर खायची नाही समोर जास्त साखरच आली मला आवडणारे गुलाबजामुन आले पुरणपोळी आली केक आला आ, पेस्ट्री आली तुम्ही ठरवलं ना एखादी गोष्ट तर शंभर लोक ती गोष्ट तुम्ही ठरवलेलं घडलं नाही पाहिजे यासाठी तत्पर असतात पण तुमचा निश्चय तुम्ही जर ठरवलं की यस मला नाही करायचं मला काय सुख मिळतं मी तुम्हाला ते नाही सांगू शकत पाच वर्ष झाले मी आजपर्यंत साखर खाल्ली नाही ना पेस्ट्री खाल्ली ना बिस्किट खाल्लं ना आईस्क्रीम खाल्लं ना कॅडबरी खाल्ली आणि आजही मला ते खावीशीच वाटत नाही गोड खायचंच कधी तुम्ही गुळापासून बनवलेलं एखाद्या वेळेला घेतो मी एखादा गुळ शेंगण्याचा लाडू घेईल किंवा पुरणपोळी सणासुदीला असेल तर एखादी पुरणपोळी गुळापासून बनलेली असेल पण साखर आणि बेकरी प्रॉडक्ट मी एकशे एक टक्के सोडलो एकशे एक टक्के आणि याचा आनंद काय आहे हे मलाच माहिती आहे असं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय घातक आहे तंबाखू आहेत खरंच चांगलं आहे आणि जे लोक म्हणतात नाही मौली व्यसन सुटत नाही हो मौली व्यसन सुटत नाही हे खोटं आहे निश्चय करत नाही तुम्ही कारण आपल्या शिबिरातून हजारो लोक असे आहेत की एका क्षणात त्यांनी दारू सोडली एका क्षणात त्यांनी तंबाखू सोडून दिली एका क्षणात त्यांनी दारू पिणाऱ्या मित्रांना सोडून दिलं आणि चांगल्या सत्संगात राहू लागले शेवटी तुमचं तुम्ही बघा असा आहार घ्या की शरीर चांगलं राहिलं पाहिजे तर हे आरोग्याचे पाच सूत्र आहेत तुम्ही ठरवा की याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात तुम्ही जे स्वतःला मार्ग द्या आणि अधिकाधिक प्रगती कशी करता येईल ते तुम्ही बघा त्यासाठी ज्यांनी शिबिर केलेलं नाही आहे एक जुलै ते नऊ जुलै ऑनलाईन झूम ॲपवरती शिबिर आहे ते करा त्याची नोंदणी पंढरी गुरुजींकडे करा एकवीस जून योगा दिवस या योगा दिवसाला जगभरातून आमचा असा संकल्प आहे सर्वांचा की पन्नास हजार लोक एका दिवशी एका वेळेला सूर्यनमस्कार करतील या ज्ञान योगाच्या माध्यमातून आणि निश्चित ते पूर्ण होणार एकवीस जूनला फेसबुक पाच पाचचाळीसला सुरू होईल एकवीस जूनला युट्यूबला पाच पाचचाळीसला सुरू होईल आणि एकवीस जैनला जूनला आपले नेहमी जे तीन हजार लोक आपण भेटतो कुठे झूम ॲपवरती तुम्हीच सर्वांनी पन्नास पन्नास लोकांना सोबत आणा मी सांगितलं पन्नास हजार पण आपले एक लाख लोक सोबत करायला पाहिजे एक लाख लोक एकाच वेळेला सूर्यनमस्कार करतील आ हा हा एकाच वेळेला भस्त्रिका करतील एकाच वेळेला प्राणायाम करतील किती पॉझिटिव्हिटी या जगात पसरवेल बघा तुम्ही तुम्ही काहीच करू शकत नाही ते एक काम करा जागरूक राहा आणि इतरांपर्यंत जागरूकता सगळीकडे पोहोचवा एकवीस जून तर निमित्त आहे आपला तर रोजच योगा दिवस हा सत्संग जास्तीत जास्त शेअर करा युट्यूबवरती हा सत्संग मी अर्ध्या तासात टाकतो तुमच्यापर्यंत पंढरी गुरुजी सूर्यभान गुरुजी हा सत्संग पोहोचवतील हा सत्संग जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येकाला सांगा प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा आणि प्रत्येकाला सांगा की या पाच सूत्रांपैकी तू कुठे आहे तुझं तू तु बघ आणि आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल सुरू कर तुमचं संपूर्ण जेवढे साधक ऐकतात त्या प्रत्येकाचा आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे आणि एक निश्चय जो आज तुम्ही सांगितलं ठरवलं काय सोडलंय तुम्ही काय सोडायचंय तुम्हाला नकारात्मक पदार्थ याचा निश्चय करा आणि ठरवा आणि ते व्यसन सोडून द्या तो चहा असेल ती तंबाखू असेल ती दारू असेल ती ड्रिंक असेल तो मांसाहार असेल तुमच्या शरीराला काय अपायकारक तुमचं तुम्ही ठरव परमेश्वर तुम्हाला भरभरून शक्ती देव निश्चय करण्याची ज्ञानयोगाच्या सोबत राहण्याची आणि तुमच्या सगळ्यांचं खूप 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 तुमचं आणि तुमच्या परिवाराचं खूप चांगलं व्हावं बस एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो सर्वेतरच सुखीनं संतो सर्वे संतो निरामया हे परमेश्वरा या जगातल्या प्रत्येकाला आरोग्य दे निरामय जीवन दे योगाची आवड दे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती चे विनाकारण हास्य दे हे परमेश्वरा बस त्यासाठी तू सोबत ना जय गुरुदेव